चोलडिया आणि पवार कुटुंबांचे ऋण आदरणीय पवार साहेब आणि अतुल चोलडी यांचे वडील हे एकत्र कॉलेजमध्ये कुटुंब आणि पवार फॅमिली भेटणं ह्याच्यात काही नवीन नाही, वावग नाही किंवा आश्चर्यजनक नाही. कुटुंबाकडे जाणं, भेटणं, एकमेकाच्या सुख दुःखात असणं हे आम्ही चोलडी आणि पवार कुटुंब एकच आहोत हे 6 दशकांहून जास्त. कुठल्याही नेत्याचा अभ्यास करून पुढे कर्तृत्व दाखवायचं असेल आर आर पाटलांकडे आदर्श कुठे, एक आदर्श नेता, एक आदर्श भाऊ, आदर्श पती म्हणून त्यांची आठवण महाराष्ट्र अनेक वर्ष लक्षात ठेवून आणि आदर्श म्हणून मी त्याच्याकडे आमच्यासाठी तरी अजून ही लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला त्याला जे वाटतं ते बोलायचं अधिकार आहे. माझ्या आणि दादाच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे माझ्या युतीच्या नाही दादाच्या पण जन्माच्या आधीपासून खर तर चोलडिया आणि पवार कुटुंबांचे ऋणानुभव आदरणीय पवार साहेब आणि अतुल चोलडी यांचे वडील हे एकत्र कॉलेजमध्ये त्याच्यामुळे आमच्या चोलडिया कुटुंब आणि पवार फॅमिली भेटणं ह्याच्यात काही नवीन नाही, वावग नाही किंवा आश्चर्यजनक नाही. कारण तो आमचे अनेक वर्षाचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. एक म्हणजे चोलडिया कुटुंबाकडे जाणं, भेटणं, एकमेकाच्या सुख दुःखात असणं हे आम्ही चोलडी आणि पवार कुटुंब एकच आहोत हे 6 दशकांहून जास्त सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या त्या पिढीच्या लोकांना माहिती आहे. पहिला दुसरा म्हणता की अनेक वेळा राजकीय मतभेद असतात आणि ते असलेच पाहिजेत एका लोकशाहीत. लोक विसरतात की एन डी पाटलांच्या ज्या मिसेज आहेत सरोज पाटील या शरद पवारांच्या सख्या बहिणी अनेक धोरणांमध्ये शरद पवार आणि एन डी पाटील हे एकमेकाच्या विरोधात उभे राहिले म्हणून काय आत्याचं आमच्यावरचं प्रेम किंवा आमचं आमच्या आत्यावरचं प्रेम हे कधीच कमी झालं नाही. आम्ही आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक नात्याचा ओलावा याच्यात कधीही अनेक वर्षात कधी अंतर पडून दिलेलं नाही आणि आणणारही नाही. आमच्या कुटुंबाची जी नाती आहेत ती वेगळी आहेत आणि आमची राजकीय मत ती वेगळी आहे आणि त्याच्यामुळे एन डी पाटलांचं आणि शरद पवारांचं उदाहरण सगळ्या महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे. ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या जनतेनेही दाखवली की ते असं कधीच म्हणले नाही की शरद पवारांचं आणि एन डी पाटलांचं नातं कसं काय मग जर एवढे पण ते महाराष्ट्राने स्वीकार केलं आणि दोन्ही नेत्यांना महाराष्ट्राने प्रचंड प्रेम दिलं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे. त्याच्यामुळे दादा एका वैचारिक बैठकीत दादाला ते योग्य वाटत असेल एका लोकशाहीमध्ये मला असं वाटतं पण सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे आणि आम्ही ज्या विचाराच्या बैठकीत बसतो ती कदाचित काही मुद्द्यांनी होतं दादापेक्षा वेगळी असू शकते त्याच्यात काही गैर मला वाटत नाही का लोकशाहीला.